नमस्कार, मी सुचिता। मराठी जीवनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण दिवाळीच्या फराळापैकी थोडासा किचकट पण खायला तितका स्वादिष्ट आणि गोड असं अनारशाचं पीठ कसं बनवायचं ते पाहणार आहोत। बऱ्याच लोकांचं अनारशाचं पीठ फसतं आणि त्यामुळे अनारसे बनवता येत नाही, तर हे पीठ आपण अगदी झटपट बनवलं आहे। न वस्त्रगाळ करता किंवा न चाळता हे पीठ आपण बनवलं आहे। अगदी पेढ्यासारखं छान मऊसूद हे पीठ बनतं। व्हिडिओमध्ये मी छोट्या टिप्स ट्रिक्स शेअर केल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे आपण 1/2 किलो तांदूळ घेतला आहे। शक्यतो जाडसर असा तांदूळ घ्यायचा आहे। हा मी रेशनिंगचा तांदूळ घेतला आहे। तांदूळ हा मी वजनी 1/2 किलो मोजून घेतला आहे। दुकानातूनच मी 1/2 किलो मोजून आणला होता, पण वाटीचं प्रमाण कळण्यासाठी मी इथे तुम्हाला वाटीने मोजून दाखवत आहे। तर जवळपास 3 वाट्या आणि थोडंसं वर असं हे तांदूळ आपले भरले आहेत। यानेच आपल्याला गोळाचंही माप मोजायचं आहे, त्यामुळे मी वाटीचं प्रमाण तुम्हाला मोजून दाखवलं आहे। आता हा रेशनिंगचा तांदूळ थोडासा खराब असतो, त्यामुळे याला खसखसून धुवायचं आहे। जोपर्यंत यावर स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे। आणि आता याला मी 4 दिवसांसाठी झाकून ठेवणार आहे। पूर्ण 4 दिवस घ्यायचे आहे आणि हे आपल्याला तांदूळ भिजत ठेवायचे आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की यावर फेस आला आहे आणि वास सुटला आहे, तर थोडंसं पाणी चेंज करायचं आणि थोडं परत पाणी टाकायचं। पण 4 दिवस आपल्याला याला भिजू द्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता, 4 दिवसानंतर मी हे झाकण काढून पाहिलं आहे। तांदूळ आपला छान भिजला आहे। तुमच्या घराचं तापमान किंवा तिथलं तापमान कसं आहे त्यावर अवलंबून राहील। जर गरम वातावरण असेल तर यावर फेस येतो, आणि थोडंसं थंड असेल तर फेस वगैरे येत नाही आणि आंबूस वासही येत नाही। त्यानंतर मी हा तांदूळ उपसून एका चाळणीत ठेवला आहे। याचं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे। हा तांदूळ आपल्याला कडक किंवा असा पूर्ण सुकू द्यायचा नाही आहे, थोडासा ओलसरच ठेवायचा आहे। यातलं पाणी निथळलं की मी याला कपड्यावर सुकायला ठेवणार आहे। कॉटनचा कपडा खाली घातला आहे। यानंतर गूळ आपल्याला मोजून घ्यायचा आहे। जितके तांदूळ घेतले आहे तितकाच गूळ आपण घेणार आहोत। इथे आपण 1/2 किलो गूळ मोजून घेणार आहोत। शक्यतो गूळ कलरने चांगला घ्यायचा, त्यामुळे अनारशाचा कलरही छान येतो। हा गूळ थोडासा मऊ आहे आणि खायलाही याची चव खूप छान लागते, सेंद्रिय गूळ आहे। तर इथे मी हा गूळ फोडून घेणार आहे। जास्त बारीक करायची गरज नाही, थोडे छोटे खडे राहिले तरीही चालते, कारण ते आपल्याला नंतर बारीकच करायचे आहे। तर ज्यावेळी आपण तांदूळ मोजून घेतो, शक्यतो त्याचवेळी दुकानातूनच गूळही मोजून आणायचं, त्यामुळे काय होतं की परफेक्ट माप होतं। वाटीने मोजल्यावर कधी कमी जास्त होऊ शकतो। जर गूळ आपण जाडसर फोडला असेल तर तो वाटीमध्ये कमी बसतो, आणि जर आपण एकदम बारीक केला असेल तर तो जास्त बसतो, तर प्रमाण चुकतं। त्यामुळे काय करायचं की दुकानातूनच तो आणताना मोजून आणायचं। इथे हे तांदूळ मी या छोट्या गिरणीमधून दळून घेणार आहे। ही गिरणी आमच्या घरचीच आहे, तर अगदी बारीक याचं पीठ येतं हे आपण इथे ह्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। तुम्हाला मी दाखवते, अगदी बारीक याचं पीठ येतं आणि अजिबात वायाही जात नाही, त्यामुळे मी हे गिरणीतूनच दरवर्षी दळून घेते। तुम्ही पाहू शकता अगदी बारीक असं ओलसर हे पीठ आहे। हे बिलकुल सुकू द्यायचं नाही आहे, थोडंसं ओलसरच ठेवायचं। आणि त्या पीठात लगेच आपण हा फोडलेला गूळ घालणार आहोत आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ आणि पीठ हे थोडंसं म्हणजे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण पुन्हा याच गिरणीमधून त्याला काढणार आहोत, की जेणेकरून ते एकजीव होईल। तुम्ही ते पाहू शकता, हे पीठ एकजीव झालं आहे। पिठाचा कलर गुळामुळे खूप छान आला आहे। जर तुमच्याकडे गिरणी अवेलेबल नसेल किंवा शेजारी पाजारी नसेल, तर तुम्ही हे मिक्सरमधूनही काढू शकता। पीठ तांदळाचं बारीक झालं की गूळ आणि पीठ हे मिक्सरमधून काढायचं, ते असंच एकजीव होईल। अगदी पेढ्यासारखं खूप छान मऊ सूद हे पीठ होतं। तुम्ही ते पाहू शकता, याचे लगेच लाडू वळायला येतात। हे असे गोल गोल लाडू आपण करून ठेवणार आहोत। हे पीठ छान 2 दिवस मुरू द्यायचं आणि त्यानंतर याचे अनारसे बनवायचे। ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा, आणि असेच दुसरे फराळाचे पदार्थ पाहण्यासाठी मराठी जेवणला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।